आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. नशीबवानेस तू बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या तुझ्या लाईफ मध्ये काही झालं ना तरी ऋषीला कधी सोडू नको, त्याला तुझ्या जीवासारखं जप कायम. चल मी येतो आता, मला काम आहे. अरे थांब ना, जेवून जा, भूक लागली असेल तुला. नाही भूक तर नाही लागली आत्ता, आणि भूक लागली तर मी खाईन ना बाहेर काहीतरी. अरे असं कसं मी तुला न जेवता पाठवू, तू थांब शांतपणे जेवून जा. अगं वेदा माझं टायमिंग असतं, प्लॅनिंग असतं, माझं टायमिंग झालं की मी घेईन जेवून, नको लोड घेऊ. राणा ए वेदा, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात बा, तू माझं काही लोड घेऊ नको. काळजी घे स्वतःची आणि ऋषीची पण. येऊ चल. ड्रेस द्यायचा होता तुला, तुला आवडेल की नाही माहिती नाही पण तुझ्यावर हा ड्रेस खूप सुंदर दिसेल. अरे वा, चला मोबाईलच्या वॉलपेपर वर तरी मला जागा मिळाली म्हणायचं. तू कधी आलास? राणा होता आता इकडे. हो भेटला मला बाहेर. तू त्याला कामावरून काढण्यापासून कसं वाचवलंस ते सांगत होता कौतुकाने. ऋषी मोठी चूक केली होती का राणाने? हो ऍक्च्युली, पण नवीन माणसांकडनं अशी चूक होतेच ग, पण काही आडमोठे सिनियर्स असतात जे काही केलं तरी अडून बसतात ग, म्हणजे किती विनंती करा पाया पडा ऐकतच नाहीत, माफ करतच नाहीत. पाणी आणत्या. थँक यू. ऋषी समजा एखाद्या माणसाकडनं खूप मोठी चूक घडली आणि ती तुला समजली तर तू काय करतोस?
डिपेंड्स ग. आता हे सांगता येणं अवघड आहे, पण जर त्या माणसाने ती चूक पहिल्यांदा केली असेल तर मी त्याला माफ करतो, पण जर ती चूक त्याच्याकडून परत परत होत असेल तर ते मला नाही आवडणार. पण काय का, आपण कितीही झालं तरी माणसं आहोत आणि माणसांकडनं चूक होते. बरं, मी आलोच फ्रेश होऊन येतो. अभीरच्या बाबतीतली माझी चूक ऋषी माफ करेल का? असता चहा आमची आजी करायची, आठवण आली तिथे. बर, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? बरे. तुम्ही बरे आहात म्हणजे आम्ही समाधान. एक काम होतं तुमच्याकडे, तुमची जी जमीन आहे ती बघायला आज माझा एक माणूस येणार आहे. तो जी किंमत सांगेल त्या किमतीला तुमची जमीन विकते. अहो साहेब, असं काय करता साहेब? एकटी बाई हो, गरीब आहे, तेवढीच जमीन माझ्याकडे शिल्लक आहे, ती मी तुम्ही भराल त्या किमतीत विकायची. साहेब, मी रस्त्यावर येईल, रस्त्यावर येईल. हे बघा, मी तुमच्या पाया काय करताय? तुम्ही सांगाल ते करतो मी, पण माझ्या पोटर पाय नका देऊ साहेब, नका देऊ. ताई, रडू नका. अहो, तुम्ही रयत आहात आमची. रयत जर रडायला लागली तर पुढाऱ्यांना पाजर फुटल्याशिवाय राहणार आहे का? पण आत्ता जर आम्हाला पाजर फुटला तर खूप मोठं नुकसान होईल आमचं. सगळा व्यवहार ठरलाय. ती पार्टी आली की ते जे किंमत देतील त्या किमतीला तुमची जमीन विकायची. जर पोलिसांना किंवा इतर कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला परिणाम वाईट होतो. उगाच असं नुकसान करून घेऊ नका. येतो, गाडी काढा. ओवी, ओवी, मला वाटलंच होतं बघ. हे बाई, थांब, आधी या किचनच्या उकाड्यातून बाहेर जाऊन बस. आपल्या माणसांसाठी करता करता ना तू स्वतः प्रेग्नेंट आहेस हे पण विसरतेस बघ. हो ना ओविताई. अरे, मी माझ्या बहिणींसाठीच करते ना. मग काय झालं एवढं? नक्की बहिणींसाठीच करतेस ना की तुझ्या त्या नंदेसाठी करतेस? ती पण येणार आहे ना, तिच्यासाठी एवढा त्रास कशाला करून घेतेस ओवी? आता गुड्डी पण मला माझ्या बहिणीसारखीच आहे. हो, बहिणीच आहे ना तुझी, म्हणून तर ती तुला एवढा त्रास देते. अगो ओवी, तुझं हे असं आदर्श वागणं बघून ना मला असं कधी कधी वाटतं आपल्या वाडीत हिचा पुत्रच बांधावा. बस, एवढं काही करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त आता जे पाहुणे आलेत ना त्यांची व्यवस्थित काळजी घ्या, एवढंच करा बस. अगं, एवढंच नवी ताई, तसे ते इथे खानावळीच्या इथेच बसले आहेत, त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था मी करते, तू नको काळजी करू. बर, मी जा. हो हो, जा. तू बाजूलो. हो म्हटलं ना. हो घे. पण आहेस ना. सॉरी, पार्टीची तयारी सुरू करायला जरा उशीर झाला, त्यामुळे थोडा वेळ आपल्याला इथेच बसून राहावं लागेल. एकदा तयारी झाली की आपण पटकन जाऊ.
अरे दादा काहीच हरकत नाहीये, मुळात चांगला प्लॅन करायचं ठरवलं ना तर तो लवकर प्रत्यक्षात येतच नाही. आता गडबडीत का होईना, हा प्लॅन प्रत्यक्षात आलाय ते महत्वाचं आहे. खरं सांगायचं तर आम्ही असं ठरवलं की पार्टीची तयारी जरा उशीरच करूया. हो म्हणजे आता बघ ना, पाहुणे घरी येतात मग आपण त्यांना खायला प्यायला देतो, मग ते खातात पितात, अरे वा छान झालंय असं म्हणून पटकन घरी निघून जातात. आपण मुळात पार्टी किंवा गेट टुगेदर हे का ठेवतो? तर सगळ्यांनी एकमेकांना भेटावं, एकमेकांची चौकशी करावी, हा गप्पा माराव्यात. पण नाही, सगळे पटापट खातात आणि घरी निघून जातात. म्हणून म्हटलं जरा उशीरच करूया, काय सगळे एकमेकांना भेटतील, चौकशी करतील, छान गप्पा मारतील. समीर दादा तू स्मार्ट आहेस. नाही, 2 मिनिटांपूर्वी उशीर होतोय म्हणून तू आम्हाला सगळ्यांची माफी मागत होतास आणि आता कसा तू मुद्दाम उशीर केलायस आम्हाला पटवून देतोस. ऋषी कसं आहे, कितीही झालं तरी समीर दादा बिझनेसमन आहेत आणि बिझनेसमनने स्मार्ट असावंच लागतं. काय मुक्ता? अरे संपत आणि गुड्डी अजून पोचले नाहीत, मी बघतो कुठे आलेत. हा हो आलो. चिल्लर मला ठेव तुझ्याकडे, चिल्लर घेणारा माणूस वाटलो मी, बिझनेस आहे ना मी. ओके बिझनेसमन. या चल या. मुक्ता थँक यू. अगं तृप्ती पण तू का करतेस हे सगळं? अगं ओविताईची ऑर्डरच आहे तशी, सगळ्या घरच्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची. मग आणि तसंही तुम्ही काही परके आहात का आम्हाला? ओविताईने सांगितलं नसतं ना तरी तुमचा पाहुणचार झालाच असता. कसं आहे ना आमच्या वाडीत हे सगळं असंच असतं, कोणाकडेही पाहुणे आले ना तरी आम्ही सगळे मिळून मदत करतो. बरं मी आलेच. अरे आला नाही, आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो. अरे वा, वाडकरांचे दोन्ही जावई फुकटात जेवायला मिळतं, तिथे सगळ्यात आधी पोहोचतात वाटतं. कसं संपतराव, आपण चार चौघांना भेटायला जातो तेव्हा त्यांच्याशी चांगलं बोलायचं असतं, हसत खेळत गप्पा मारायचं असतात. काय आपण फक्त जेवायला जात नाही ना? आणि मुळात आमंत्रण आलंय म्हणजे आपण फक्त जेवायला जायचंय असं थोडे असतं, हा विचारच चुकीचा आहे. आणि फक्त जेवायचं असतं तर आपण ते घरीच केलं असतं नाही का? त्यामुळे आपण बाहेर भेटायला चाललोय कोणाला तर तेव्हा काहीतरी वेगळं करायला नको. हे बाकी बरोबर बोलला सर ऋषी. काय कळलंय ना संपतराव का? आणखी नीट सोप्या भाषेत मी एक्सप्लेन करायला हवंय. अरे वा सगळे वेळेत आलात. संपत, ऋषी, संकेत, तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन आलात, मला खूप बरं वाटलं. बरं चला आता सगळी तयारी झालेली आहे, चला या आतमध्ये. या चल या. जेवण तयार आहे,
आपण थोड्या वेळात जेवायला बसू, पण त्याआधी महत्वाचं, तुम्ही सगळे लग्नानंतर पहिल्यांदा आमच्या घरी आलाय, तर मी तुम्हा सगळ्यांसाठी गिफ्ट घेतले ते देते. वेदा, हे तुझ्यासाठी. ऋषी, हे. थँक्यू. अहो, हे संपत आणि गुड्डी. गुड्डी संपत, गुड्डी तुला. थँक्यू. आणि ही मुक्ता आणि संकेत. मुक्ता तुला, संकेत तुला. बघा गुरु, गिफ्ट उघडल्यावर त्यातून जिन येऊन जो को मेरा का असं काय म्हणणार आहे का? काय ऋषी, बघ उघडून सांग मला आवडतंय का ते. गोवी ते खरंच छान आहे ग साडी, आवडली, खूप आवडली. इफ हो विताई, साडी खूपच छान आहे. हो, शर्टही छान आहे, कापड मस्त. कुठून घेतले कपडे? नाही म्हणजे जरा हलक्यातले वाटतात. तुम्हाला माहिती आहे ना मी ब्रँडेड कपडे वापरतो. ए असलं काही घालत नाही मी. पण मला आवडले कपडे, अगदी छान आहेत, डिसेंट आहेत. चॉईस कोणाची? तुमची की दादाची? नाही माझं काहीच नाहीये, मी गेलो नव्हतो, ओवी आणि आकाशच गेले होते शॉपिंगला. हो म्हणजे मी अशा अवस्थेमुळे बसूनच होते, सगळी शॉपिंग आकाश भाऊजींनीच केली आहे. अच्छा, आकाशने घेतलेत का? चॉईस चांगली आकाशची. पण खरंच मस्त झालंय हा शॉपिंग. ही मुक्ताची साडी बघू, छान आहे ना? हो छान आहे, खरंच आवडली तुला. पण तुला आवडून काय उपयोग, नेसणार आहेस? ओवी बाबा. ए ओवी, अरे काय, अरे बाबा, अरे तुम्ही सगळे एकत्र इकडे कसे काय? अहो बाबा, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचं गेट टुगेदर ठरवलं होतं. अरे बाबा, छान छान, अगदी वेळेत आलात. अगं हो, मी इकडे जरा एका कामासाठी आलो होतो, म्हटलं तुम्हाला दोघांना जरा भेटून जाईन. बघतो तर काय आहे. बरं केलं. बरं बाबा, आता नेहमीसारखं लगेच निघून नाही जायचं, जेवून जायचंय. काय? अरे म्हणजे काय, जेवणार, जेवून जाणार. बाबा के फार अप्रतिम झाले. छान छान, पर लाजू नका कुणी, घ्या सगळं व्यवस्थित. गुड्डी, नुसते पापड खाऊ नकोस. कधी मॉडेल सांगता यायचं नाही. काय तुला भात आणू? खाऊ नाही नाही, हे संपू द्या आधी, मग येतो. संकेत तुला? हो नाही नाही, मी मागेल स्वतः मागेल. बरं, आरामात जेवा सगळ्यांनी. हे मुक्ता, आणि तिकडे संपतरावानं बघ काय हो नको. संपतराव काय, तुमच्या घरी जेवून आलात की काय? नाही, अगदी कुसमत कुसमत जेवत आहे म्हणून म्हटलं. नाही तसं काय नाही, पण आता मी ज्या पद्धतीचं जेवण घेतो त्या पद्धतीचं काहीच नाहीये इकडे. काय हरकत नाही, काय आता एकदा बाहेर पडल्यावर जे समोर येईल ते खायचं. काय आणि काय ग, हे वेदा, काय तुझं काय डायट वगैरे सुरू आहे काय? हा, तुझ्या एकंदरीत अवस्थेकडे बघून असं वाटतंय
आणखी जरा जास्त खाल्लंस काही तर जाड वगैरे होशील की काय असं टेन्शन दिसतंय चेहऱ्यावर. काय ऋषीराव म्हणतात जाड व्हायचं नाही म्हणून काय हो? नाही नाही बाबा तसं काहीच नाही आहे. मला तर माझी बॅको कशी असेल जाड किंवा स्लिम ट्रिम मला काही मॅटर करत नाही. ती जशी आहे ना तशी आवडते मला. बाकी कितीही जेवली तरी आहे तशीच राहणार आहे. हे बरोबर बोलला तर ऋषी. अरे जेवताना कमी बोलायचं असतं त्यामुळे बोल कमी आणि जेवणाकडे लक्ष दे. बर ऋषीराव. हा आमचा राणा. राणा कसा आहे हो? हा बरा आहे ना? कसं काय चाललंय त्याच? अहो राणा अगदी मस्त आहे. काम पण अगदी व्यवस्थित चालू आहे. नाही बरेच दिवसात आमची काही गाठभेट झालेली नाही. पर त्याची राहण्याची तिथे काय सोय आहे कशी काय आहे काय बोलणंच झालेलं नाही आमचं. अहो तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. माझ्या फॅक्टरीमधले कलिक आहेत ना त्यांच्या सोबत राहत आहेत ते. हवं तर आपलं जेवण झाल्यावर तुम्हाला तिकडे घेऊन जातो. नाही 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 नको नको. अहो मला फक्त त्याची काळजी वाटली म्हणून विचारलं मी. बाकी काही नाही. जेवा जेवा तुम्ही निवंत जेवा. हो हो.